नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एएम सायन्स अर्थात केटीएचएम कॉलेज नाशिक, डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी, समाजशास्त्र विभाग, एमए सेकंड सेमेस्टर थर्ड, पेपरचं नाव आहे SO10 स्टडी ऑफ सोशल मूवमेंट। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रकरण पहिल्यामधील इंट्रोडक्शन टू सोशल मूवमेंट या प्रकरणातील पहिला जो मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। डिफाइन सोशल मूवमेंट अर्थात सामाजिक चळवळीच्या व्याख्या आणि स्वरूप। तत्पूर्वी आपल्याला सामाजिक चळवळीचे स्वरूप आपण बघूया। सामाजिक चळवळी याबाबत साधारणतः लोकांच्या मनामध्ये फारच संकुचित विचार आणि वरवरच्या भावना दिसून येतात। बरेच लोक संप, मोर्चा, घोषणा याला चळवळ म्हणतात, तर काही लोक किंवा काही लोकांना असं वाटतं की केवळ आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठीच चळवळी असतात असंही काही लोकांना वाटतं। शिवाय या चळवळी आकस्मित घडून येतात असंही काही लोकांना वाटतं। परंतु समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सामाजिक चळवळी ज्या आहे त्या अतिशय व्यापक आहे। ही संकल्पना खूप मोठी आहे आणि या सामाजिक चळवळींचा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या ज्या आहे त्याही आपण बघितल्या पाहिजे, अभ्यासल्या पाहिजे। आपण आता सामाजिक चळवळीच्या व्याख्या ज्या आहे त्या बघणार आहोत। त्यातील पहिली व्याख्या आहे जोसेफ गॅसफिल्ड या विचारवंताची। सामाजिक चळवळी म्हणजे समाज व्यवस्थेच्या एखाद्या भागात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामुदायिकरित्या केल्या जाणाऱ्या मागण्या होय। आता समाजामध्ये विविध प्रकारच्या लोकांच्या विविध मागण्या असतात। उदाहरणार्थ औद्योगिक जगतामध्ये कामगार असतील तर कामगारांच्या मागण्या वेगळ्या असतात, कारखानदार असतील तर कारखानदारांच्या मागण्या वेगळ्या असतात। कारखानदारांच्या मागण्या शासनाकडून वेगळ्या असतात म्हणजे काय की त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा या अल्प दरात उपलब्ध व्हायला पाहिजे। उदाहरणार्थ वीज असेल किंवा कच्चा माल असेल, वाहतुकीच्या सुविधा असतील या त्यांना हव्या असतात। तर बऱ्याचदा कामगार म्हटला की कामगाराच्या मागण्या वेगळ्या असतात, त्याचा फक्त उपजीविकेशी जवळचा संबंध असतो आणि म्हणून उपजीविका भागण्यासाठी कामगाराला रोज काही तास श्रमदान करावं लागतं, काम करावं लागतं आणि मग त्याला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून वेतन दिलं जातं। परंतु हे वेतन बऱ्याचदा कमी असतं आणि म्हणून ते वेतन वाढीसाठी कामगार लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या सुरू होतात आणि त्यातून अशा प्रकारच्या चळवळी उभ्या राहतात। हे उदाहरणादाखल आपण काही चळवळी घेतल्या, अजूनही असंख्य अशा चळवळी समाजामध्ये घडत असतात त्याही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। रुडॉल्फ हेबरले नावाच्या विचारवंतानं सामाजिक चळवळीची व्याख्या केलेली आहे। तो असं म्हणतोय की सामाजिक चळवळी म्हणजे एखाद्या सामाजिक संस्थेत परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा पूर्णतः नवीन समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी केले जाणारे व्यापक स्वरूपाचे विविध प्रकारचे सामाजिक प्रयत्न, त्याला आपण सामाजिक चळवळी म्हणू शकतो। म्हणजे काय की समाजामध्ये विविध प्रकारच्या संस्था आहेत, अर्थसंस्था आहे, राज्य संस्था आहे, शासन संस्था आहे किंवा न्यायव्यवस्था आहे, यामध्ये कालपरत्वे बदल करावा लागतो। काही संस्था या जीर्ण झालेल्या असतात, काही संस्था या मोडकळी झालेल्या असतात किंवा काही संस्थांमध्ये काही भागामध्ये बिघाड निर्माण झालेला असतो। तो बिघाड दुरुस्त व्हावा यासाठी किंवा नवीन समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी व्यापक स्वरूपाचे प्रयत्न गरजेचे असतात। कारण एखादी व्यक्ती जर प्रयत्न करायला लागली तर तिचे प्रयत्न अपुरे किंवा तोडके पडतील, म्हणून त्यासाठी सामुदायिकरित्या प्रयत्नांची आवश्यकता असते आणि जेव्हा हे सामुदायिकरित्या प्रयत्न होतील तेव्हा ती चळवळ यशस्वी होऊ शकते, अन्यथा एखाद्या दुसऱ्याचं हे काम नाही। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की समजा एक काठी एखादी व्यक्ती सहज मोडू शकते परंतु असंख्य काठ्यांचा जोडगा ती व्यक्ती मोडू शकत नाही, म्हणजे सामुदायिक शक्ती ही मोठी आहे।
आणि या सामुदायिक शक्तीला समाजामध्ये खूप महत्त्व आहे. कुठलाही मोर्चा असेल, कुठल्याही प्रकारचे संप असतील, कुठल्या प्रकारच्या मागण्या जेव्हा निर्माण होतात, त्यावेळेस मॉब जेवढा मोठा किंवा समूह जेवढा मोठा तेवढी त्याची व्यापकता किंवा तीव्रता जास्त जाणवते आणि ती चळवळ यशस्वी होण्यासाठी काही या गोष्टींची गरज असते. म्हणून रुडॉल्फ हेवरलेनच्या मते सामाजिक संस्थेत परिवर्तन घडून आणायचं असेल, मग ती कुठली संस्था असो, अर्थसंस्था असो, शासन संस्था असो किंवा इतर काही संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये बदल घडून आणण्यासाठी किंवा त्या समाजव्यवस्थेचा एखादा भाग काही त्याच्यात बिघाड असेल तर तो दुरुस्त करण्यासाठी अशा प्रकारच्या सामाजिक चळवळींची आवश्यकता असते. पुढील विचारवंत आपण बघणार आहोत त्याची व्याख्या आहे सामाजिक चळवळीची, राल्फ टर्नर आणि विलियस या विचारवंतांनी व्याख्या केलेली आहे. त्या संबंधात की सामाजिक चळवळ म्हणजे समाज व समाजाचा एखादा भाग असलेला समूह यात परिवर्तनाला प्रेरणा देण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी सातत्याने घडणारी सामुदायिक कृती होय. आता समाज म्हटला की त्यामध्ये विविध प्रकारचे समूह आहे, असंख्य समूह आहेत. उदाहरणार्थ शहरी समुदाय आहे, समूह आहे, ग्रामीण समूह आहे, असे विविध प्रकारचे समूह किंवा कुटुंब आहे, वेगवेगळ्या प्रकारचे समूह आहे. या समूहाला किंवा त्यातील परिवर्तनाला प्रेरणा देण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी सामुदायिक कृतीची आवश्यकता आहे. आताच वरच्या व्याख्येमध्ये सुद्धा आपला हा उल्लेख आलेला आहे की सामुदायिक कृती का गरजेची, कारण समूह शक्ती ही मोठी आहे आणि या समूह शक्तीमध्ये जी ताकद आहे ती बदल घडून आणण्याची आहे, परिवर्तन घडून आणण्याची आहे, त्याच्यात मोठी ताकद आहे आणि ती ताकद या निमित्ताने बाहेर पडते आणि विशेषतः सामाजिक चळवळ जी आहे ती परिवर्तनाला प्रेरणा देताना आपल्याला बघायला मिळते. ड्रेसलर व विलिस या जोडीनं सामाजिक चळवळीची व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की एक अनेक लोक हेतुपूर्वक आणि सामुदायिकरित्या परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला सामाजिक चळवळ असे म्हणतात. आता हेतुपूर्वक कुठलीही गोष्ट असेल त्याच्या पाठीमागे कुठला ना कुठला प्रकारचा हेतू असतो आणि हा हेतू जो आहे तो सामुदायिकरित्या परिवर्तन घडवून आणण्याचा असतो. कारण कुठलीही चळवळ निर्माण होत असेल त्या चळवळीच्या पाठीमागे कुठला तरी हेतू असतो, कुठली तरी विचारधारा असते आणि त्यासाठी असंख्य कार्यकर्ते, असंख्य लोक एकत्र येऊन सामुदायिकरित्या तो परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. मग तो स्वातंत्र्य लढा असो किंवा प्रस्थापित शासन व्यवस्था असो, ती बदलवायची असेल, त्याच्यात परिवर्तन घडवायचं असेल तर अशा प्रकारच्या सामुदायिक परिवर्तनाची गरज असते. हर्बर्ट ब्लूमर या विचारवंताच्या मते सामाजिक जीवनाची नवीन व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी करण्यात येणारा सामुदायिक प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ आहे. ब्लूमरच्या मते काय की नवीन व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी असणारी व्यवस्था पूर्ण बदलायची, उलथवून पाडायची आहे, बदल घडून आणायचा आहे, क्रांतिकारक बदल असा करायचा की तो आहे ती व्यवस्था आम्हाला अजिबात मान्य नाही असं जेव्हा समाजातले असंख्य लोक म्हणतात तेव्हा मात्र ही व्यवस्था बदलणं गरजेचं असतं आणि त्यासाठी सामुदायिक प्रयत्नाची गरज असते. कारण जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सुद्धा सहजासहजी बदल होईल का तर अजिबात नाही, किंवा ती बदलवून दिली जाईल का तर अजिबात नाही, त्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. मग ती व्यवस्था बदलवण्यासाठी किंवा जीवनाची नवीन व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी या सामाजिक चळवळींची आवश्यकता असते. आता या व्याख्यांवरून आपल्याला काही मुद्दे स्पष्ट होतात, ते मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिला मुद्दा वरील व्याख्यांवरून स्पष्ट होतो तो म्हणजे असा की अनेक लोक एकत्र येऊन जाणीवपूर्वक हेतुपूर्वक सामुदायिकरित्या प्रयत्न करून परिवर्तनाला प्रभावित करण्याची कृती करतात किंवा परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न करतात. कारण याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला महात्मा गांधींच्या दांडी यात्रा सत्याग्रहाचं घेता येईल किंवा मिठाच्या सत्याग्रहाचं घेता येईल. महात्मा गांधी एकटे नव्हते, महात्मा गांधींच्या पाठीमागे हजारो लाखो भारतीय होते. की मीठ ही जीवनावश्यक वस्तू आहे आणि या मिठावर इंग्रजांनी
टॅक्स लावलेला होता, कर लादलेला होता, तो कर रद्द व्हावा यासाठी महात्मा गांधींनी हा सत्याग्रह केला. हेतुपूर्वक ही कृती केलेली आहे, जाणीवपूर्वक कृती केलेली आहे, आणि सरकारला तो कर किंवा टॅक्स जाणीवपूर्वक बंद करायला भाग पाडलं. ही जी कृती आहे ही अनेक लोक एकत्र येऊन केलेली आहे. महात्मा गांधींसारखं नेतृत्व त्या आंदोलनाला होतं, चळवळीला होतं, आणि त्यामुळे ती चळवळ यशस्वी झाली. दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की अशी सामाजिक कृती एकतर सामाजिक प्रगती घडून यावी यासाठी असते किंवा होणाऱ्या परिवर्तनाला प्रतिकार किंवा विरोध करण्यासाठी असते. अशी सामाजिक कृती की जी प्रगती घडून आणते, बऱ्याचदा सकारात्मक बदल व्हावे, परिवर्तन व्हावं यासाठी अशा प्रकारच्या चळवळी किंवा आंदोलनं किंवा मुवमेंट जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळतात. मग आता हे परिवर्तन जे आहे योग्य दिशेने होत असेल तर चांगले, परंतु बऱ्याचदा होणाऱ्या परिवर्तनाला प्रतिकार किंवा विरोध करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल की काही आंदोलन अशी झाली की शासनाच्या एखाद्या निर्णयाला विरोध करण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी काही आंदोलनं झालेली आहे. मात्र तो विरोध कशासाठी, की हे परिवर्तन आम्हाला मान्य नाही, हा बदल आम्हाला योग्य वाटत नाही, पूर्वीची व्यवस्था आहे तीच योग्य आहे असं सांगितलं जातं त्या समूहाकडून, किंवा त्याला काय म्हणू आपण, सामुदायिक रित्या जी काही आंदोलन घडवून आणतात त्यांचा त्या गोष्टीला विरोध असतो, कारण त्यातून असंख्य लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असेल. तर अशा प्रकारे सामाजिक कृती कधी कधी प्रगती घडवून आणण्यासाठी असते तर कधी परिवर्तनाला विरोध करण्यासाठी असते. तिसरा मुद्दा आपण बघूया, असे सामाजिक प्रयत्न सातत्याने होत राहणे यासाठी सापेक्षता दीर्घकाळ ही चळवळ चालू राहणे गरजेचे आहे. बऱ्याचदा काय होतं की चळवळ म्हटली की ती एक आणि दोन दिवसाची किंवा असं तिला कालावधी थोड्याशा कालावधीमध्ये नाही, तिच्यामध्ये सतत प्रयत्न होणं गरजेचं आहे, सातत्य किंवा दीर्घकाळ ती प्रक्रिया चालू असणं गरजेचं आहे, तरच त्या चळवळी यशस्वी होतील, अन्यथा चळवळ ही अपयशी ठरू शकते. चौथा मुद्दा आहे सामाजिक चळवळीत अंतर्भूत असणारे सामाजिक प्रयत्न किंवा कमी अधिक संघटित स्वरूपातील असणे अभिप्रेत आहे. म्हणजे काय की सामाजिक चळवळी जी आहे सामायिक प्रयत्न आणि संघटितपणा गरजेचं आहे, कारण जर संघटित नसेल चळवळीचे कार्यकर्ते तर मात्र ती चळवळ विस्कटून जाईल, ती चळवळ बंद पडेल, त्या चळवळीचं चक्र थांबून जाईल, आणि जो काही तुम्हाला बदल हवा असेल त्या चळवळीतला किंवा जो ज्या उद्देशाने ती चळवळ उभी राहिलेली ती चळवळ मात्र बंद पडून जाईल. म्हणून सामायिक प्रयत्न आणि कमी अधिक संघटितपणा गरजेचा आहे. पाचवा मुद्दा आहे सामाजिक चळवळीत समाजातील असंख्य लोक असंस्कृत किंवा असंस्थीकृत मार्गांचा अवलंब करतात. बऱ्याचदा चळवळ म्हटली की निवेदन देणं, मूक मोर्चा करणं किंवा शासनाला विरोध करणं, काळी फीत लावून काम करणं किंवा अशा प्रकारचे अवलंब केला जातो, हा झाला संस्थीकृत मार्ग किंवा कायदेशीर मार्ग. बरोबर, पण असंस्थीकृत मार्ग म्हणजे काय की मोठ्या प्रमाणात चळवळीतील कार्यकर्ते एकत्र येतात आणि ते धाक दडपशाही किंवा असंस्थीकृत मार्गांचा अवलंब करतात. म्हणजे काय की सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करतात किंवा निरापराध नागरिकांना लक्ष्य केलं जातं, त्यामधून जीवित आणि वित्तहानी होते. तर ही जीवित आणि वित्तहानी समाजाला किंवा कुठल्याही देशाला परवडणारी नाही, त्यातून मोठा विध्वंस होत असतो, मोठं नुकसान होत असतं, निरापराध लोकांचा बळी जात असतो, आणि म्हणून असंस्थीकृत मार्गांचा अवलंब काही चळवळीमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतो. तर चळवळीमध्ये संस्थीकृत म्हणजे कायदेशीर मार्गांचाही अवलंब होतो, कधी कधी असंस्थीकृत मार्गांचाही अवलंब होताना आपल्याला बघायला मिळतो. तर अशा प्रकारे आपण सामाजिक चळवळीच्या काही व्याख्या बघितल्या आणि त्यातील स्पष्टीकरण आपण बघितलं. पुढील व्हिडिओमध्ये आपण सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.